नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती मिळालेली आहे। तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही गट क भरती प्रक्रिया संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न व संभाव्य उत्तरे मिळालेली आहेत। तर मित्रांनो बघा, अतिशय महत्त्वाची माहिती मिळालेली आहे। तर 14 प्रश्नांची उत्तरे इथे स्पष्ट झालेली आहेत आरोग्य विभागाकडून। तर बघा मित्रांनो, कोणकोणते प्रश्न आहेत आणि तुमचं संपूर्ण जे कन्फ्युजन आहे, जे डाऊट आहेत, संपूर्ण तुमचं क्लिअर मी आज करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, या व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून टाका, घंटीच्या बेल आयकॉनलाही जरूर प्रेस करून घ्या। मित्रांनो, पुढील माहिती देण्याच्या अगोदर तुम्हाला अनअकॅडमीविषयी माहिती देतो। तर MPSC ची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। 30 दिवसांसाठी राज्यसेवेचे एक नवीन बॅच सुरू होत आहे। मित्रांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ATB10 हा रेफरल कोड यूज करा, 10% डिस्काउंट मिळून जाईल आणि तुम्हाला टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत। अनअकॅडमीवर विनामूल्य फायदे मिळत आहेत। तर मित्रांनो, आजच डाउनलोड करा अनअकॅडमी ॲप, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। ATB10 रेफरल कोड यूज करा, 10% डिस्काउंट मिळून जाईल। मित्रांनो, नवीन बॅचची लिंक आणि ॲपची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तुम्ही आत्ताच पहा आणि नवीन बॅचला आत्ताच सुरुवात करा। तर मित्रांनो, गट क भरती संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न संभाव्य उत्तरे इथे स्पष्ट केलेले आहे आरोग्य विभागाने। तर बघा प्रश्न कसे आहेत। तर पहिला प्रश्न आहे, मूळ जाहिरातीमध्ये ज्या प्रवर्गाला पदसंख्या दर्शवलेल्या आहे त्या प्रवर्गासाठी पदसंख्या संकेतस्थळावरील वॅकन्सी मॅट्रिक्समध्ये दर्शवलेली नाही, तर काय करावे, त्याचं उत्तर बघा मित्रांनो इथे। तर इथे उत्तर तुम्ही बघू शकता, शासनाने 50% पद भरतीस मान्यता दिली आहे, त्यानुसार बिंदू नामावली प्रमाणित केली असता आपले प्रवर्गास पद येत नाही याची नोंद घ्यावी। तथापि खुल्या प्रवर्गात पद रिक्त असल्यामुळे सदर मागास उमेदवारांना परीक्षा देता येईल आणि खुला प्रवर्गातून स्पर्धा करावी लागेल। ठीक आहे, तर इथे स्पष्ट केलेलं आहे। नेक्स्ट बघा मित्रांनो, इथे दोन नंबर इथे दिलेला आहे। तर संकेतस्थळावरील वॅकन्सी मॅट्रिक्समध्ये ज्या उमेदवारांचा पद दर्शवले नाही तसेच खुला प्रवर्गाचा देखील पद दर्शवले नाही, तर परीक्षेचे हॉल तिकीट पाठविणार आहात किंवा कसे पाठवले, तर आम्हाला परीक्षा देऊनही काही उपयोग होईल का? तर उत्तर त्याचं बघा, अशा परिस्थितीत हॉल तिकीट दिले जाणार नाही, पर्यायाने परीक्षेला बसण्याचा प्रश्न उद्भवत नाही। ठीक आहे, नेक्स्ट बघा तीन नंबरचा प्रश्न बघू शकता। परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत आणि 2 पेक्षा जास्त पदांकरिता वेगवेगळ्या जिल्ह्यात मंडळात अर्ज केलेला आहेत, तेव्हा परीक्षा कसे देता येईल? मित्रांनो, हा प्रश्न खूप उपयुक्त आहे, कारण हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे। त्याचं उत्तरही बघा, लेखी परीक्षेचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, तेव्हा उमेदवारांनी त्याच्या इच्छेनुसार वेळापत्रकानुसार आवश्यक त्या पदाची परीक्षा द्यावी। मित्रांनो बघा, तुम्हाला हवी त्या परीक्षा द्यायची आहे इथे स्पष्ट केलेलं आहे। तर ज्या पदानुसार तुम्हाला परीक्षा द्यायची आहे ते तुम्हाला द्यायची आहे, ठीक आहे, वेळापत्रकानुसार। नेक्स्ट बघा, 4 नंबरचा प्रश्न दिलेला आहे। ECBC अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना EWS अथवा खुला प्रवर्गाचा विकल्प उपलब्ध करून दिलेल्या जाहीर करण्यात आले आहे। संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या वॅकन्सी मॅट्रिक्समध्ये EWS खुला प्रवर्गात पदसंख्या नाही, अतिरिक्त शुल्क भरावे किंवा कसे? अतिरिक्त शुल्क भरूनही परीक्षेचे हॉल तिकीट मिळणार आहे का? परीक्षा देऊन काही उपयोग होणार आहे का? मित्रांनो, त्याचं उत्तर बघा, EWS खुला या दोन्ही प्रवर्गात पद उपलब्ध नसल्यास परीक्षेस बसता येणार नाही, त्यामुळे शुल्क भरण्याचा प्रश्न उद्भवतच नाही। याआधीच विभागाने संकेतस्थळावर जाहीर प्रकटनाद्वारे ACBC उमेदवारांना EWS खुला प्रवर्गाचा विकल्प पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल असे कळवण्यात येईल। ठीक आहे, नेक्स्ट बघा 5 नंबर प्रश्न। तर 5वा प्रश्न ही महत्त्वाचा आहे। गेले कित्येक वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करून देखील आता आमच्या प्रवर्गात पद संख्या 0 दर्शवली आहे, तरी भरलेली परीक्षा शुल्क परत मिळणार आहे का? उत्तर आहे, पदभरतीच्या जाहिरातीमध्ये भरलेली परीक्षा शुल्क ना परतावा असल्याचे स्पष्ट करण्यात आले असल्यामुळे भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणार नाही, कृपया जाहिरातीचे पुनश्चय अवलोकन करावा। तर मित्रांनो, तुम्हाला कोणतीही परीक्षा शुल्क इथे परत मिळणार नाही असं स्पष्ट इथे 5व्या प्रश्नामध्ये केलेलं आहे। 6 नंबर बघा, ACBC उमेदवारांनी EWS प्रमाणपत्र मिळवले आहे तर त्यांना परीक्षा घेणाऱ्या संस्थांमार्फत संकेतस्थळावरून EWS खुला प्रवर्गाचा विकल्प निवडण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आहात का? त्याचं उत्तर बघा, परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत ACBC उमेदवारांना EWS खुला प्रवर्गाचा विकल्प निवडण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात येईल, याबाबतची माहिती जाहीर प्रकटनामध्ये प्रकाशित केलेल्या विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। ठीक आहे,
तर सातवा नंबरचा प्रश्न बघा. नेक्स्ट सातवा नंबरचा प्रश्न आहे, पद न्याय हे प्रश्न पत्रिकेचे स्वरूप संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल किंवा कसे? उत्तर आहे, प्रश्न पत्रिकेचे स्वरूप जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, कृपया पुनश्चन अवलोकन करा. मित्रांनो, सात प्रश्न झालेले आहे, आणखीन सात प्रश्न बाकी आहेत, तरी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो परीक्षा संदर्भात, ठीक आहे. तर आता खूप महत्त्वाचे प्रश्नांचे उत्तरे मी तुम्हाला आता देणार आहे. तर हे आरोग्य विभाग संदर्भातील प्रश्न आहेत आणि आरोग्य विभागाने हे स्पष्ट केलेले आहेत, संपूर्ण प्रश्नांचे उत्तर तुम्हाला दिलेले आहे. आठवा प्रश्न बघा मित्रांनो, परीक्षा जिल्हास्तरावर किंवा मंडळनिहाय घेण्यात येईल. तर उत्तर बघा, मंडळावरील पदांची परीक्षा मंडळ स्तरावर पुणे स्थित कार्यक्रम प्रमुखांकडील पदांची परीक्षा पुणे येथे व मुंबई स्थित नर्सिंग व अध्यत्व कार्यालयाकडील परीक्षा ठाणे येथे आणि आरोग्य कर्मचारी पुरुष संवर्गाची परीक्षा जिल्हा स्तरावर घेण्यात येईल. सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, ठीक आहे. नेक्स्ट बघा नववा प्रश्न बघा, अर्जामध्ये परीक्षेचा अर्ज भरला त्या अर्जामध्ये 3 सेंटरचा पर्याय देण्यात आला होता, आता त्या अनुषंगाने परीक्षेचे केंद्र मिळणार किंवा कसे? पोर्टलवर अर्जामध्ये असा उल्लेख आहे की जो प्रथम पर्याय आहे त्या केंद्रात प्राधान्याने दिले जाईल, याबाबत काय मार्गदर्शन? तर त्याचं उत्तरही दिलेलं आहे, सर्व उमेदवारांना हॉल तिकीटवर परीक्षा केंद्राची माहिती कळवली जाईल. मित्रांनो बघा, तुम्हाला त्याबाबत हॉल तिकीटवर संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती तुम्हाला हॉल तिकीटवर मिळणार आहे, ठीक आहे. तर नेक्स्ट बघा दहावा प्रश्न, हॉल तिकीटवर काय काय सूचना राहतील? तर बघा मित्रांनो, हॉल तिकीटवर ज्या पदांची परीक्षा आहे त्या पदाचे नाव, परीक्षेचे ठिकाण, परीक्षेचे वेळापत्रक, उमेदवाराचे स्कॅन फोटो व सही, परीक्षा संदर्भित सर्वसाधारण सूचना, OMR उत्तरपत्रिकेबाबत सूचना, उमेदवारांची स्वाक्षरी वगैरे सर्व बाबींचा उल्लेख हॉल तिकीटवर राहील, ठीक आहे. नेक्स्ट बघा 11 नंबरचा प्रश्न, उमेदवारांनी प्रचंड प्रमाणात अर्ज केले असल्यामुळे उमेदवारांना हॉल तिकीट वितरणाची माहिती देणे व बैठक व्यवस्थेचे काय नियोजन आहे? त्याचं उत्तरही बघा, परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडून पदनिहाय उमेदवारांचे हॉल तिकीट जनरेट केले जाईल व त्याची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, तेव्हा उमेदवारांनी त्याचे ॲप्लिकेशन IDचा वापर करून हॉल तिकीट जनरेट करून द्यावे व त्यानुसार परीक्षा द्यावी, ठीक आहे. नेक्स्ट बघा 12 नंबरचा प्रश्न, तर काही उमेदवार अर्ज करतेवेळी वयोमर्यादेत होते, आता ते वयाधिकय झाले आहेत, तर त्याच्या अर्जाचा विचार करणार नाहीत का? मित्रांनो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्या उमेदवारांचं वय झालेलं आहे त्यांच्यासाठी काय? तर उत्तर बघा, अर्ज करतेवेळी अर्जदार वयोमर्यादेत असल्यामुळे त्यांना परीक्षा देता येईल व त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येईल. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरलेला आहे त्यावेळेस तुम्ही वयोमर्यादात होते, म्हणून तुमच्यावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही, ठीक आहे, परीक्षा तुम्हाला देताच येणार आहे. नेक्स्ट बघा 13 नंबर, ज्या पदांना अनुभवाची गरज आहे अशा पदांकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रथम परीक्षानंतर अनुभव प्रमाणपत्राची पडताळणी करणार किंवा कसे? तर बघा त्याचंही उत्तर, अशा उमेदवारांची प्रथम परीक्षा घेतली जाईल, निवड यादीनुसार उमेदवारांचे अनुभवाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून ते जर पात्र ठरत असल्यास त्यांना नियुक्ती देण्यात येईल, ठीक आहे. मित्रांनो आता लास्टचा प्रश्न आहे 14 नंबरचा, बघू शकता इथे. तर 14 नंबरचा प्रश्न बघा, विविध संवर्गाच्या पदांच्या परीक्षा कोणत्या वेळी घेतल्या जातील? सर्व संवर्गाच्या परीक्षा एकाच दिवशी 2 सत्रांमध्ये घेतल्या जातील. तर एक सत्र बघा, तर 14 संवर्गाच्या परीक्षा सकाळच्या सत्रामध्ये, तर 40 संवर्गाच्या परीक्षा दुपारच्या सत्रामध्ये घेतल्या जातील. सोबत पदनिहाय व सत्रनिहाय यादी जोडली आहे, ठीक आहे. मित्रांनो बघा, सकाळच्या सत्रात तुमच्या 14 संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये 40 संवर्गाच्या परीक्षा होणार आहे, ठीक आहे. तर एकाच दिवशी या परीक्षा होणार आहेत ही क्लिअर झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, इथे काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे, परंतु जी महत्त्वाचे प्रश्न होते त्याची उत्तरे त्यांनी दिलेली आहेत. तर गट क भरती प्रक्रिया संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न व संभाव्य उत्तरे इथे स्पष्ट आरोग्य विभाग संदर्भात केलेली आहेत. तर आरोग्य विभागाकडून ही महत्त्वाची माहिती आणि आनंदाची बातमी होती, तर अतिशय महत्त्वाची माहिती त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे. तर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, तुमचे काही प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया मित्रांनो एखादी नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. धन्यवाद.